भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलाय तो महाराष्ट्राला. ही दुसरी लाट जास्त धोकादायक आणि चिंताजनक का आहे पाहूयात हा रिपोर्ट. भारतात कोरोनाची दुसरी लाट. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक. कसा करणार दुसऱ्या लाटेचा मुकाबला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सध्या भारतात हाहाकार उडून दिलाय. खरं तर गेल्या वर्षी जून जुलैमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास आत्ता इतकीच होती. मात्र सध्या झालेली कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्यानं चिंता आणखीन वाढली आहे. केवळ 10 दिवसात देशात कोरोनाचे 30,000 अधिक रुग्ण सापडलेत. पहिल्या लाटेत गेल्या वर्षी एवढी रुग्णसंख्या वाढण्यासाठी 23 दिवस लागत होते. मात्र आता कोरोना वाढीचा वेग दुप्पट झालाय. हे जे एक इन्फेक्शन वाढतं हे भौमितीय प्रमाणात असतं, म्हणजे एकानी दोघांना केलं तर त्या दोघांनी प्रत्येकी दोघांना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 जणांना होतं. अशा पद्धतीने हा वेग वाढत साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरीस मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एका व्यक्तीपासून 406 जणांना बाधा होईल असा अंदाज आहे. सप्टेंबर 2020 मध्ये देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते, त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या ओसरली. आता पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट आली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात जाणवतोय. त्याशिवाय गुजरात, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल सारखी लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेली राज्य दुसऱ्या लाटेच्या प्रभावात आलेली नाहीत. तिथेही कोरोनाची दुसरी लाट पोहोचल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे मुस्लिम बांधवांच्या शब्बे बारात सणावर मालेगावमध्ये यावर्षी कोरोनाचा सावटे. आजपासून रात्रीची संचारबंदी लागू होत असल्यानं नागरिकांना घरीच दुवा पठण करावं लागणार आहे. मालेगावच्या बडा कब्रस्तानमध्ये शब्बे बारातला मुस्लिम बांधव एकत्र जमतात. आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या साफसफाई ते करतात. अनेकांनी सकाळीच बडा कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांची कबरीची रंगरंगोटी केली, साफसफाई केली. नागरिकांनी घरीच राहून रात्री नमाज अदा करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईत पोलिसांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली. रोड मार्च काढून लोकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं. होळी, धुलिवंदन आणि त्यानंतर असणारी शिवजयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी करू नये असं आवाहन करण्यात आले. राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत, मात्र नागरिक नियम पाळत नसल्याची तक्रार होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते. औद्योगिक वसाहत असलेल्या सणसवाडी परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते. सणसवाडी ग्रामपंचायतीनं विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना उडबशा काढण्याचीही शिक्षा दिली जाते. विठू माऊलीचा गजर म्हणजे